सुजाण पालक आणि विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. उज्ज्वल आणि यशस्वी भविष्य ही आपल्या प्रत्येकाचंच स्वप्न, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असते त्या उत्तम मार्गदर्शनाची, एका उत्तम मार्गदर्शकाची. म्हणूनच परिसरातील विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे गगन भरारी करिअर अकॅडमी. गगन भरारी करिअर अकॅडमी, शिवधन प्लाझा, थिगळस्थळ, पुणे नाशिक रोड, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे, खडके बिल्डिंग, मोती चौक, नगर परिषदेच्या पाठीमागे, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. नमस्कार, मी प्राध्यापक अशोक गोंजारे, संस्थापक अध्यक्ष गगन भरारी अकॅडमी, राजगुरुनगर, पुणे. माझं क्वालिफिकेशन MA DEd झालं आहे आणि मी स्वतः संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शक या पुस्तकाचा लेखक आहे. आता सुरुवातीच्या कालखंडामध्ये मी एका ग्रामीण भागातला असल्या कारणाने माझ्या समोर प्रश्न होता की नेमकी काय करायचं आहे, आणि मग अशीच प्रेरणा भेटली काही मार्गदर्शक मित्रांच्या मदतीने. मी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचं ठरवलं, परंतु खूप मला त्या ठिकाणी अपयश आलं, बऱ्याच अडचणी आल्या, आणि ग्रामीण भागातून आल्यामुळे पाहिजे तसं व्यासपीठ मला त्या ठिकाणी मिळत नव्हतं. आणि मग कुठेतरी आपण स्वतः 2-3 संधी माझ्या हुकल्या, आणि नंतर असं ठरलं, नंतर माझ्या मनामध्ये असं आलं की आपणही म्हणजे ज्या आपले जे हाल झालेत, आपल्या ज्या हालापेष्ट्या झाल्यात, या हालापेष्ट्या आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या होऊ नये, म्हणून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ निर्माण करून द्यावं. म्हणून मी 14 ऑगस्ट 2016 दरम्यान गगन भरारी अकॅडमी या एका छोट्याशा संस्थेची स्थापना केली, आणि सुरुवातीच्या काळामध्ये फार कमी प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळाला. 15-20 विद्यार्थी माझ्याकडे त्यावेळेला होते, आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला, संख्या वाढत गेली, आणि ज्या आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये MPSC असेल, त्याचबरोबर पोलीस भरती असेल, कारागृह पोलीस असेल, वनरक्षक असतील, स्थळसेवेच्या माध्यमातून तलाठी, वनरक्षक या प्रकारच्या ज्या एक्झाम घेतल्या जातात, किंवा सेंट्रल लेवलवरती CRPF असेल, CISF असेल, ITBP असेल, आसाम रायफल असेल, या वेगवेगळ्या दलामध्ये आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भरती व्हावेत ही मनोमन इच्छा होती, आणि ते आज होताना दिसत आहे. जर आपण आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर माझे आज 250 अधिक विद्यार्थी हे पोलीस दलामध्ये किंवा सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी देशाची सेवा करताना दिसत आहेत, देशावरती सज्ज आहेत, आणि याचा सार्थ अभिमान वाटतो की ज्या हेतूने, ज्या उद्देशाने आपण गगन भरारी अकॅडमीची स्थापना केली होती तो उद्देश आज कुठेतरी सफल होताना दिसतोय. कारण की ज्या आता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये, आज जर मराठवाड्याचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी फार ग्रामीण विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघावायचे दिसतात. तर अशा पट्ट्यातील किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांची मी गगन भरारी अकॅडमीच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था केलेली आहे, हॉस्टेलची व्यवस्था केलेली आहे, त्यांना उत्तम प्रकारची चांगली लायब्ररी मी या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे, आणि आपल्या गगन भरारी अकॅडमीच्या माध्यमातून 7-6 या कालावधीमध्ये मैदानी चाचणी असेल, मैदानी सराव असेल, किंवा लेखी त्यांचं गायडन्स असेल, कोचिंग असेल, ही सगळी एकंदरीत मी एकत्र तयारी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची करून घेत आहे. माझा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी हा त्या ठिकाणी भरती झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, आपल्या आईवडिलांची स्वप्न त्यांनी साकार केली पाहिजेत, हाच आमचा या ठिकाणी नेहमी उद्देश असतो. आणि त्यासाठी गगन भरारी अकॅडमीचा सर्वच स्टाफ, त्यामध्ये शिक्षक असतील, हे त्या ठिकाणी अतोनात मेहनत घेत असतात, आणि म्हणून आज कुठेतरी आपल्याला गगन भरारी अकॅडमीचा रिझल्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय. आज आपण वेगवेगळ्या स्तरामध्ये जातो, मी आज MPSCच्या बाबतीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये आपल्या गगन भरारी अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये चमकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. धन्यवाद. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, परिस्थितीनुसार माणूस घडत असतो, आणि तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये राहता यावरती बरंचसं काही निर्भर असतं. आता ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झामला सामोरं जात असताना त्यांना बऱ्याच वेळा त्या ठिकाणी अपयश येतं, आणि माझं सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगणे की एखाद्या एक्झाममध्ये तुम्हाला जर अपयश आलं तर तुम्ही खचून जाऊ नका, तर त्या एक्झामला पुन्हा सामोरं जा. मग त्यासाठी काही महत्त्वाच्या यशाकडे घेऊन जाणाऱ्या टिप्स या तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या एक्झामला सामोरं जाणार आहात त्यामध्ये UPSC असेल, MPSC असेल, किंवा ज्या काही तुमच्या एक्झाम आहेत, ज्या एक्झामचं तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, त्या सर्वच एक्झामला सामोरं जात असताना तुम्ही त्या ठिकाणी संबंधित एक्झामचा अभ्यासक्रम समजून घ्या. मग जर तुम्हाला UPSC क्रॅक करायची किंवा MPSC एक्झामला सामोरं जायचं
तर तुम्हाला संपूर्णपणे त्या संबंधित एक्झामचा अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे, तरच तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने ती संबंधित एक्झाम समजून घेऊ शकता. त्याचबरोबर बरेचसे असे नवीन विद्यार्थी आहेत जे 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात. त्यांना हेच माहीत नसतं की ती संबंधित एक्झाम कशा पद्धतीने द्यायची आहे. मग त्यासाठी अभ्यासक्रम हा महत्त्वाचा पार्ट तुमचा त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मागील 4 ते 5 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेची चांगल्या प्रकारची माहिती असली पाहिजे. याचं कारण काय की तुम्ही ज्या वेळेला अभ्यासाला बसता त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येतं की अरे हा प्रश्न संबंधित या वर्षाच्या एक्झाममध्ये विचारला गेला होता, म्हणून तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचा म्हणजे मागील 4 ते 5 प्रश्नपत्रिकेचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर तुमच्याकडं दर्जेदार प्रकाशनाची पुस्तकं असली पाहिजेत. आज मार्केटमध्ये काय झालं आहे, बऱ्याच लेखकांची हजारो प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु त्यामधील अचूक पुस्तक कसं निवडायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. मग चांगली पुस्तकं जर तुम्ही रेफर केली तर निश्चितपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला मुलं हे सेल्फ स्टडी करतात, अभ्यासिकेमध्ये बसतात, परंतु त्यांना स्वतःचं मूल्यमापन करता येत नाही. जर तुमचं मूल्यमापन अचूक करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेंचा सराव करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणार तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी यश लवकर मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या माझ्या 4-5 टिप्स जर तुम्ही समजून घेतल्या तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या संबंधित एक्झामला तुम्हाला सामोरं जाता येईल. धन्यवाद.